सुरेख पुरणपोळी बनवण्यासाठी असं अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी असणारं, अगदी एकजीव झालेलं जर पुरण अगदी सोप्या पद्धतीने न वाटता घाटता जर बनवता आलं तर स्वाद मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत परफेक्ट पुरण कसं बनवायचं ते अगदी सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी लागणार आहे ही एक वाटी डाळ. कुठल्याही वाटीने तुम्ही ती घेऊ शकता. जितकी आपण डाळ घेतली आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त आपल्याला घ्यायचा आहे गूळ. आपण गूळ आणि साखरेचं एकत्रित असं पुरण बनवणार आहोत. त्याची चवही छान येते आणि पुरणाला रंगही छान येतो. तसंच अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त घेतली आहे साखर. म्हणजे माप असं आहे की जितकी आपण डाळ घेऊ त्याच्या सव्वा पट आपल्याला साखर आणि गूळ घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे वेलची आणि जायफळीचीही साखरेत बनवलेली पुडही आपण घेतली आहे. आता ही डाळ व्यवस्थित धुवून तिच्या चारपट पाणी आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत. डाळ वेगळी भिजवण्यापेक्षा कुकरमध्येच ती अर्धा ते पाऊण तास भिजू द्यायची. न भिजवलेली डाळही व्यवस्थित मध्यम आचेवर जर सहा शिट्या घेतल्या तर छान शिजते आणि भिजलेल्या डाळीला आपल्याला मध्यम आचेवर पाच शिट्या घ्याव्या लागतील. डाळ अर्धा ते पाऊण तास भिजल्यानंतर त्यात एक चमचा तूप घालून या डाळीला आपल्याला पाच शिट्यांवर शिजवून घ्यायचे. पाच शिट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजेल आणि चार पट पाणी घातल्यामुळे यातून आपल्याला कटाच्या आमटीसाठी व्यवस्थित कटही निघणार आहे. तशी डाळ तीन पट पाण्यामध्ये व्यवस्थित शिजते पण कटाच्या आमटीसाठी आपण एक वाटी पाणी जास्त घालणार आहोत. तुम्ही बघता ही डाळ अगदी व्यवस्थित मऊ शिजली आहे आणि यातला कटही आपण काढून घेतलाय. हा कट आपण कटाच्या आमटीसाठी बाजूला ठेवूयात आणि यातलं पाणी अगदी निथळून घेऊयात म्हणजे आपलं पुढचं काम सोपं होईल. आता इथे साधारण डाळीमध्ये गूळ किंवा साखर घालून तिला शिजवून घेऊन मग पुरण गाळून घेतात पण त्यापेक्षा ही पद्धत अगदी सोपी आहे. ज्यामध्ये गाळणीवर आपण ही गरम गरम डाळ घेऊन त्यावर गूळ आणि साखर घालून ते एकत्रित करून घेणार आहोत. डाळ गरम असल्यामुळे गूळ आणि साखर डाळीमध्ये अगदी पटकन विरघळला जाईल. त्याचप्रमाणे आधीच गूळ आणि साखर घालून शिजवून घेतलेल्या डाळीला थोडासा चिवटपणा येतो त्यामुळे ती गाळायला थोडीशी अवघड जाते. पण ही डाळ अजून आपण शिजवली नाहीये त्यामुळे हे गाळायचं काम आपलं अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये चटकन होणार आहे. हे झालं गाळणीतून गाळायची पद्धत. जर तुम्ही पुरण पात्र वापरणार असाल तरीही याच पद्धतीने आपण साखर आणि गूळ मिक्स करून पुरणपात्रातून काढून घेऊन मग त्या पुरणाला चटका दिला तर ते पुरण पटकन होतं आणि त्याचप्रमाणे या प्रकारच्या पुरणामध्ये पुरणाची कन्सिस्टन्सी बिघडायची शक्यता राहत नाही. म्हणजे पुरण पातळ झालं किंवा घट्ट झालं असं काही होत नाही. आता अगदी 10 मिनिटांमध्ये लक्षपूर्वक मंद ते मध्यमाचेवर हातावर चटका न उडू देता हे पुरण आपल्याला घट्ट करून घ्यायचंय. यामध्ये जर जाड बुडाचं भांडं आपण वापरलं नाही तर पुरण तळाशी लागायची शक्यता असते. असा थोडासा गोळा होत आला की गॅस बंद केला तरी चालणार आहे कारण थंड झाल्यानंतर हे पुरण आपलं अजून थोडं घट्ट होणार आहे. आता यामध्ये वेलची आणि जायफळीची पूड आपण मिक्स करून घेऊया आणि गरम भांड्यातून हे पुरण आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे पुरण फटफटणार नाही आणि थंड झाल्यानंतर होईल असं परफेक्ट पुरण कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, स्वाद मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीचं. धन्यवाद.